नगरमध्ये होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करीत दमण दीव येथील तब्बल 24 लाखांची दारू जप्त केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी या कारवाईबाबत पत्रकारांना माहिती दिली. राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर विभागाने अहमदनगर महापालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. यामध्ये प्रथमतः माननीय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी सर यांच्या आदेशाने 13 अनुज्ञप्ती म्हणजे परवाना रद्द करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या कारवाईमध्ये 13 अनुज्ञप्त्या या त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन बंद करण्यात आल्या. त्याचप्रमाणे जशी निवडणूक जवळजवळ येत आहे त्यामध्ये मद्य वितरणाचे मोठ्या कंप्लेंट्स प्राप्त झाल्या आणि त्यानुसार काल या तारखेला आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई केली. त्यामध्ये बांबोरी पाटा मनमाड हायवे राहुरी या ठिकाणी एक मोठी कारवाई करून एक हुंडई गाडी या ठिकाणी आम्ही जप्त केली. त्यामध्ये साधारणतः 7,66,000 मुद्देमाल होता. त्यामध्ये गोवामध्ये मद्यनिर्मिती झालेला माल आम्हाला हस्तगत केला. त्याचप्रमाणे या कारवाईमध्ये कुसळे सब इन्स्पेक्टर भरारी पथक यांनी कारवाई केलेली आहे. दुसऱ्या एका कारवाईमध्ये पारनेर कामरगाव या ठिकाणी व कारखिल जिल्हा बीड आणि अहमदनगरच्या बॉर्डरला एक मोठी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये इन्स्पेक्टर राज्य उत्पादन शुल्क सराफ, त्यानंतर इन्स्पेक्टर बनकर आणि सब इन्स्पेक्टर आवारे आणि चांदेकर यांनी मोठी धडक कारवाई केली. यामध्ये 3 वाहने जप्त करण्यात आले. त्यामध्ये गोवा निर्मिती असलेल्या मद्यांचा साठा हस्तगत करण्यात आला. या साठ्याचा साधारणतः मुद्देमाल हा 24,41,700 रुपये हा आहे. अहमदनगर पालिकेच्या निवडणुकीला साधारणतः 2 ते 3 दिवस बाकी असताना शहरामध्ये हा मोठा साठा हस्तगत करण्यात आलेला आहे. यानंतर देखील येणाऱ्या 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रीची गस्त घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई करणार आहोत. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या पूर्वी ड्रायडे घोषित करण्यात आलेला असून त्यामध्ये जर अनुज्ञप्त्यांनी कुठलीही गैरवर्तणूक केली तर तात्काळ त्यांच्या अनुज्ञप्त्या रद्द करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. सर, याच्यात डुप्लिकेट दारू असे काही प्रकार आहेत? यामध्ये गोवा आणि दमण निर्मित मद्य साठा आपण हस्तगत केला जो महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक्साइज ड्युटी पेड न केलेला माल आहे. मोठ्या प्रमाणात हा माल स्वस्त असल्यामुळे इलेक्शनच्या ठिकाणी वितरित करण्याची शक्यता होती, पण त्याआधीच आपण हा माल हस्तगत. याच्यामध्ये 2 पद्धतीने आपण दखल घेत आहोत की आपल्या ज्या सरकारमान्य अनुज्ञप्त्या आहे, परवानेधारक आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारे गैरवर्तणूक करून आपला दारू विक्री करू नये यासाठी आपण कारवाई करतो आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 23 अनुज्ञप्त्या या आपण निलंबित केलेल्या आहे. त्याचप्रमाणे आपण रात्रीचे गस्त वाढून जो माल बाहेरून येतो आहे, जो पांगरमालच्या रिलेटेड असू शक होता, कदाचित आपण असं हे होतं सस्पेक्ट होता, तो माल येऊ नये यासाठी आपण हा इंटरसेप्ट करतो आहे आणि महानगरपालिकेच्या एरियामध्येच माल येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो.